माझ्या मागची 7:30 आता तिच्या मागे लागली. कोणाच्या? श्रद्धाच्या. दमलेला दिसतोय तू खूप. महाराष्ट्र म्हटलं की सह्याद्री आणि सह्याद्री म्हटलं की महाराष्ट्र, हे नातं तसं जुनंच. अशाच ह्या सह्याद्रीच्या कुशीत असलेले गडकिल्ले आज देखील दिमागात उभे आहेत. आज आम्हाला सह्याद्रीच्या घनदाट जंगलाचा अनुभव येणार होता. चकवा देणारा वाटा, वेगवेगळ्या औषधी वनस्पती, उंचच उंच झाडे आणि संत गतीने वाहणारे धबधबे, हे सर्व टप्पे पार करून आम्हाला किल्ल्यापर्यंत पोचायचे होते. आणि ह्याच प्रवासात आज आमच्या सोबत होते वाट्याड्या दादा, आणि ह्यांच्यामुळेच आज आम्हाला जंगलातल्या भटकंतीचा वेगळाच अनुभव आला. अर्ध्यापेक्षा जास्त चढाई करून आता वरती आलोय, आणि इथे आल्यानंतर आपल्याला जे दृश्य दिसतंय ना, ते शब्दात मी सांगू नाही शकत, तुम्ही स्वतःच बघा. ही संपूर्ण अशी डोंगर रांग आहे, आणि आपल्याला आता जायचंय. हा एक डोंगर दिसतोय, आणि ह्या डोंगराच्या मध्ये इथे आहे तो कोच किल्ला. तर दादानी सांगितलं आता इथून आपल्याला किती वेळ लागेल किल्ल्यावरती? पाऊण तासाचा टाइम आहे आपल्याला आता इथून किल्ल्यावरती जाण्यासाठी. मला वाटतं 1.5 तास झाला आपण चालतोय. 1.5 तासानंतर किल्ल्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त टप्पा आता पार केला, आणि हा करामती माणूस बघा कुठे वरती जाऊन बसला. हा कधी सुधारणार नाही. दमतो तरी पण येतोय किल्ल्यावरती. शिव सकाळ मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत ना? मी विशाल माने आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मुंबईमुळे कोकणाचे दोन भाग पडले, एक दक्षिण कोकण आणि दुसरा उत्तर कोकण. तर दक्षिण कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे येतात, तर उत्तरेकडे ठाणे आणि पालघर हे दोन जिल्हे येतात. तर असाच पालघर जिल्ह्यामधला एक महत्वपूर्ण किल्ला म्हणजे कोच किल्ला. तर ह्या किल्ल्याला आज आपण भेट देणार आहोत. आपण जेव्हा गड किल्ल्यांची भटकंती करतो तेव्हा तो किल्ला कोणत्या काळातला हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते. तर असं म्हटलं जातं की हा किल्ला 800 वर्षापूर्वीचा आहे. इथे जे किल्ल्यावरती पाण्याचे हौद आहेत त्याच्यावरून असं म्हटलं जातं की हा किल्ला भोजकालीन राजवटीतला आहे. तर कोजा नावाच्या डोंगरावरती हा किल्ला बांधला म्हणून ह्याला कोच किल्ला असं देखील म्हटलं जातं. त्या किल्ल्याला आज आपण भेट देणार आहोत आणि ह्या किल्ल्याचा इतिहास जाणून घेणार आहोत. चला मग करूया आपण शिवस्वराज्यातल्या ह्या महत्वपूर्ण किल्ल्याची आज सफर. तर भेटूया आपण किल्ल्यावरती. चला मग. सकाळी 5:30 ठाण्याहून निघालो तेव्हा घोडबंदर रोड फुल ट्रॅफिकने जाम होता. त्या ट्रॅफिक मधून बाईक काढत अहमदाबाद हायवेला पोचलो. त्याच मार्गे आपल्याला पोचायचं होतं मनोरला, आणि ब्रिज खालून उजवीकडे गेल्यानंतर आपल्याला वाघोटे गावाकडे जाणारा मार्ग लागतो. वाघोटे हे गडाच्या पायथ्याचे गाव. तिथूनच उजवीकडे आपल्याला कच्चा रस्ता लागतो, तो थेट गडाकडे घेऊन जातो. फायनली मित्रांनो, किल्ल्याच्या पायथ्याशी आता आपण पोहोचलोय. वाघोटे गावापासून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे कच्ची पायवाट लागते. इथपर्यंत बाईक येऊ शकतात. इथे बाईक पार्किंग करायची आणि नंतर मग किल्ल्याच्या दिशेने जाऊ शकता तुम्ही. आता मी इथे बाईक पार्किंग केली आहे, आणि इथे संपूर्ण अशी शेती आहे, आणि शेताच्या बांधावरूनच आपल्याला आता किल्ल्याकडे जायचं आहे. ही वाट आपल्याला शोधत शोधत जावी लागेल, कारण की पावसामुळे सगळीकडे हिरवळ पसरलेली दिसते आपल्याला, आणि जागोजागी शेती आहे. तर शेताच्या बांधावरून आपल्याला आता पुढे किल्ल्याकडे रवाना व्हायचं आहे. सकाळचं वातावरण, त्यात पावसामुळे सगळीकडे हिरवीगार शेती आणि मंथन शेडची मस्ती, हे सर्व अनुभवायला मिळत होतं. पुढे गेल्यानंतर डोंगरातून वाहत आलेलं पाणी एका पुलाखालून वाहत होतं, आणि अशा संपूर्ण जंगल परिसरात आपल्याला एका वाटाड्याची गरज लागणार होती. थोडं 5-10 मिनिटं पुढे चालत आल्यानंतर आपल्याला इथे एक वाट दिसते शेताच्या बाजूला. हे बघा, तुम्ही तुम्हाला दाखवतो ही जी वाट आहे, आणि ह्या वाटेने आपण चालत आलोय कंटिन्यू, आणि ह्या वाटेने जर आपल्याला आता किल्ल्याच्या दिशेने जायचं आहे. तर आपल्यासोबत एक वाटाड्या दादा आहेत, ते आपल्याला किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत घेऊन जात आहेत. तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आता आपण किल्ल्याकडे जाऊया. मित्रांनो, इथे आल्यानंतर आपल्याला पाझर तलाव पाहायला मिळतो मागे. तो बांध फुटलेला दिसतोय, माझ्या मागे दिसत असेल. तो 3 वर्षापूर्वी, मला वाटतं 2 वर्षापूर्वी, दादा किती 2 वर्षापूर्वी ना, 3 वर्ष झाले. जोरदार पाऊस होता आणि तेव्हा हा बांध फुटला, आणि तिथूनच हे पाणी वाहत येते. तर हे सवंगड येत आज आमच्या बरोबर भटकंतीसाठी आलेत. श्रद्धाताई आहे, मंथन शेठ आणि अनिकेत दादा, आणि ते इथले गावातले आपले दादा आहेत. तेच आपल्याला आता
मार्गदर्शन करणार आहेत किल्ल्यावरती जाण्यासाठी. आता आपण पाझर तलावाच्या बांधावरती येऊन पोहोचलोय आणि दादांबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया आपण की दादा किती वर्षापासून इथे गाईडचं काम करतात आणि इथे भरपूर अशी जंगल आणि दाट झाडी असल्यामुळे ना इथे रस्ता चुकतात. बरोबर ना? आणि दादांचा अनुभव आहे 10 वर्ष. 10 वर्षापासून दादा गाईडचं काम करतात. तर दादा तुमचं नाव काय? संजय कवले. संजय कवले यांचं नाव आहे. मी डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा नंबर मेन्शन करतो आणि स्क्रीन वरती पण देतो. जेव्हा केव्हा तुम्ही कोच किल्ल्यावरती याल तेव्हा ह्या दादांना भेटा. खूप चांगल्या प्रकारे हे गाईड करतील तुम्हाला, कारण की तुम्ही बघू शकता समोर हा कोच किल्ला आणि संपूर्ण दाट झाडी आहे. इथे भटकण्याचे चान्सेस भरपूर आहेत आणि दादांबरोबर हे प्रसंग घडलेले आहेत. भरपूर जण किल्ले फिरताना इथे चुकलेले आहेत. बरोबर ना? रेस्क्यू पण केलंय त्यांनी भोईसर वरून पण. मगाशी त्यांनी सांगितलेलं ग्रुप आलेला आणि रात्री त्यांना बाहेर काढलं इथून. तर ह्या किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला 3 ते 4 वाटा आहेत ना, आणि वरती चकवा देणाऱ्या वाटा आहेत. तर दादांचं गाव इथेच पायथ्याला आहे, वाघोटे गाव. बरोबर? वाघोट्यामधून एक वाट जाते आणि शेलटेमधून पण जाते. पण वाघोट्याची जी वाट आहे किल्ल्यापर्यंत ती थोडी सोपी वाटते, पण आतमध्ये जंगलात गेल्यानंतर ती वाट खूप कठीण आहे. तर इथे आल्यानंतर नक्की ह्या दादांना भेटा. पाझर तलावापासून पुढे आल्यानंतर आता आपण त्या घनदाट झाडीमध्ये घुसलोय आणि हाच असणार आहे आपला आजचा थरारक पॅच, कारण की संपूर्ण अशी झाडी आहे आणि पाऊस पडला पाहिजे. कुठेतरी पावसाची वाट बघतोय, कारण की दमट हवामान असल्यामुळे ना गरम भरपूर होतंय आणि घाम येतोय. तर पाऊस आला तर थोडं बरं वाटेल. आणि गाईड दादा आपल्याला व्यवस्थित घेऊन निघालेत. 10-15 मिनिटं चालल्यानंतर पुढे जंगलामध्ये आपल्याला 2 वाटा पाहायला मिळतात. एक आहे उजव्या बाजूला आणि एक आहे डाव्या बाजूला. तर गाईड दादांचं म्हणणं आहे की हा किती वर्षाचा पूर्वीचा रस्ता? 5 वर्षापूर्वीचा रस्ता हा. आणि हा आता 5 जणांचा. म्हणजे बघा इथे चकवा देणाऱ्या वाटा भरपूर आहेत, म्हणून गाईड घेणं खूप महत्वाचं आहे, कारण की 2 वाटा फुटल्यात तर काही जण इथून पण जाऊ शकतात आणि इथून पण. पण नक्की वाट कोणती कुठे जाते हे जंगलात आल्यावर समजतच नाही, म्हणून गाईड घेणं खूप गरजेचं आहे. कोहज किल्ला आणि याच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल आहे आणि ह्या जंगलात मोठ्या प्रमाणात सागाची झाडं आहेत. साग हे जहाज बांधणीसाठी उत्तम मानलं जायचं, म्हणून येथील किल्ल्यांना आणि आजूबाजूच्या परिसराला विशेष असं महत्व होतं. स्टीप पॅच कम्प्लीट करून आल्यानंतर आपल्याला इथे 2 वाटा फुटतात. एक डाव्या बाजूची वाट आहे ही गोरा गावाकडे जाते आणि ही उजव्या बाजूची वाट आहे ती किल्ल्यावरती जाते. तर भरपूर जण किल्ल्यावरती येताना ह्या वाटेने देखील येतात, ह्या गावाच्या वाटेने. आणि आपल्याला आता उजव्या बाजूला जायचंय. ह्या बाजूला पाऊन तासाच्या चढाईनंतर प्रत्येकाची प्रतिक्रिया जाणून घेऊया की हा किल्ला चढाईसाठी कसा आहे. कसा वाटला चढाईसाठी किल्ला? टफ आहे, स्टीप पॅच आहे थोडा आणि पण ऍडव्हेंचर आहे. ऍडव्हेंचर आहे. तुम्हाला कसं वाटतंय मंथन शेठ? अवघड आहे. मंथन शेठ नेहमी अवघडच किल्ल्यावरती येतो माझ्यासोबत. आणि श्रद्धा छान आहेत, पॅच छान आहेत. महत्वाचं म्हणजे जंगलातला पायवाटा, वाटाच वाटा आहेत. जागोजागी आपल्याला दिशा दर्शवणारे बाण आहेत. दगडांचे थर रचलेले दिसतील आणि रेबिन्स बांधलेले पण दिसतील, पण ते नजरेस नाही पडत कधी कधी, कारण की जंगलामध्ये भटकल्यानंतर लोक एकदम घाबरून जातात आणि त्या घाबरण्याच्या ह्याच्यात ते अजून रस्ते चुकतात. पण थोडा संयम ठेवायचा आहे, आजूबाजूला लक्ष द्यायचं आहे, तेव्हा आपल्याला वाट नक्की सापडेल. कोणती ना कोणती खूण आपल्याला नजरेस पडेल आणि योग्य तो रस्ता दिसेल. म्हणून जंगलामध्ये भटकंती करत असताना आजूबाजूला लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. बरोबर ना? हो बरोबर. किल्ल्याची चढाई करत असताना प्रत्येक जण ह्या निसर्गाचा आस्वाद घेत होता. पावसाळ्यात दुर्गांची भ्रमंती करत असताना वेगवेगळे अनुभव येत असतात. खरी मजा तर मंथन शेठ करत होते. हाच अनुभव घेत आम्ही पोचलो गडाच्या चेकपोस्ट जवळ. किल्ल्यावर जाण्याआधी आपल्याला पायरी मार्ग लागतो आणि पायरी मार्गाच्या वरती आल्यानंतर आपल्याला इथे एक चौकी दिसते. ही किल्ल्याची चौकी असावी. इथेच जे पण किल्ल्यावरती प्रवेश करत असतील त्यांची इथे चौकशी होत असेल आणि नंतर किल्ल्यावरती एंट्री होत असेल. फायनली किल्ल्याच्या माचीवरती येऊन पोहोचलोय आपण आणि माचीवरती आल्यानंतर आपल्याला नेहमीच सह्याद्रीचा जो खेळ पाहायला मिळतो तो म्हणजे पाऊस आणि धुके.
तोच खेळ आपल्याला माचीवरती पाहायला मिळतोय. आणि इथेच आपल्याला आलंग किल्ल्यावरती जे पाण्याच्या टाक्यांची साखळी आपल्याला पाहायला मिळते सेम तशीच इथे आपल्याला पाण्याच्या टाक्या बघायला भेटतात. एक साथ मला वाटतं 9 टाक्या आहेत. जोडून जोडून अशा 9 टाक्या आपल्याला इथे पाहायला मिळतात. हीच वाट जी आहे ती टाक्यांकडे जाते. आता आपण पहिले टाक्या बघूया आणि इकडे काय अवशेष आहेत ते पाहून आपण किल्ल्यावरती जाऊया. किल्ल्याच्या माचीवर प्रवेश करता आपल्याला 9 जोड टाक्यांची साखळी पाहायला मिळते. आपण ह्यावरून अंदाज लावू शकतो की त्यावेळी किल्ल्यावर राबता किती असेल. एवढ्या प्रमाणात पाण्याची सोय आणि जागोजागी वाड्यांचे अवशेष. एका ठिकाणी तर अजून एक वास्तू पाहायला मिळाली. कदाचित ती किल्ल्यावरची कचेरी किंवा सदर असावी. मित्रांनो, पाण्याचा टाका पाहून आल्यानंतर थोडं पुढे आलोय आणि इथे आपल्याला कुसुमेश्वराचं मंदिर पाहायला मिळतं. ते महादेवाचं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता हे महादेवाचं मंदिर आहे. प्रथम आपण महादेवाच्या मंदिरात जाऊया, दर्शन घेऊया महादेवाचं आणि त्याच्यानंतर किल्ल्यावरती जाऊया. मंदिराच्या समोरच एका शेडमध्ये आपल्याला लंदी पाहायला मिळतो. मी आत्तापर्यंतचा गड किल्ल्यांचा प्रवास केला त्यातला हा वेगळाच अनुभव होता. कारण मी पहिल्यांदाच एका जागी 3-3 शिवपिंड पाहिल्या आणि समोरच देवीची मूर्ती. मंदिराच्या डाव्या बाजूला आपल्याला 2 तोफा पाहायला मिळतात आणि थोडे पुढे गेल्यानंतर 2 पाण्याच्या टाक्या. मित्रांनो, स्वराज्यामध्ये प्रत्येक किल्ल्याला काही ना काही इतिहास आहे. तसंच ह्या किल्ल्याला देखील इतिहास आहे, तो आपण जाणून घेऊया. हा किल्ला पूर्वी गुजरातच्या राजाकडून पोर्तुगीजांनी जिंकून घेतला. असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला आणि जेव्हा सुरतेवरती स्वारी केली तेव्हा ह्याच किल्ल्यावरती टेहाणीसाठी बुरुज बांधले होते आणि सैन्य फाटा तैनात ठेवला होता. आपल्या स्वराज्याची घडी व्यवस्थित चालू होती. स्वराज्य हळूहळू वाढत होतं. तेव्हाच एक संकट आलं, ते म्हणजे पुरंदरचा तह. पुरंदरच्या तहामध्ये जे मोगलांना 23 किल्ले देण्यात आले त्यामध्ये ह्या किल्ल्याचा देखील समावेश केला होता. पुढे हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला आणि जेव्हा चिमाजी अप्पांनी वसईची मोहीम केली तेव्हा हा किल्ला परत पेशवाईत आला आणि 1818 हा किल्ला पेशव्यांकडेच होता आणि नंतर इंग्रजांच्या ताब्यात गेला. किल्ल्यावरती आल्यानंतर हा किल्ल्याचा पहिला प्रवेशद्वार लागतो. इथे एक बुरुज आहे आणि इथे एक पहिला पूर्वी बुरुज होता पण तो आता अस्तित्वात नाही आणि ह्या पायऱ्या आहेत. तर आता वरती जाऊन बघूया काय काय अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर आपल्याला 3 पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. त्यातील एका टाकीत पाणी पिण्यायोग्य आहे. फक्त पाणी घेताना खाली उतरावं लागतं. टाकं पाहून पुढे आल्यावर बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्या लागतात. ह्या प्रवेशद्वाराचे दोन्ही बुरुज बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत आढळतात पण दरवाजाची कमान काळाच्या ओघात पडून गेली आहे. तरी देखील हिंदवी स्वराज्याची साक्ष देत हे प्रवेशद्वार आज देखील दिमाखात उभे आहेत. मित्रांनो, आता आम्ही बालेकिल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचलोय आणि 2 तासाच्या चढाईनंतर आम्ही इथे पोहोचलोय आणि किल्ल्यावरती येण्याचं जे बळ आहे ना ते एकाच शब्दात आहे. ते शब्द मी आता बोलतो व तुम्ही समजून जावा हे शब्द कोणते आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. छत्रपती संभाजी महाराज की जय. फायनली आता आपण बालेकिल्ल्यावरती येऊन पोहोचलोय आणि इथे आल्यानंतर आपल्याला 2 सुळके नजरेस पडत आहेत. एक ह्या साईडला आहे समोर आणि एक ह्या साईडला आहे. तर ह्याच्यावरती आपल्याला भगवा ध्वज दिसतोय. आज देखील हिंदवी स्वराज्याची साक्ष देत तो मानाने डोलतोय आणि आता आपल्याला त्या भगव्याचे दर्शन घ्यायलाच जायचंय. पावसामुळे बालेकिल्ल्यावर गवत खूप मोठ्या प्रमाणात वाढलं होतं म्हणून काही अवशेष पाहता आले नाहीत. बालेकिल्ल्यावर प्रवेश करताच आपल्याला खूप दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. तेव्हाच या किल्ल्याची उंची आपल्याला लक्षात येते. मित्रांनो, किल्ल्याच्या माथ्यावरती आल्यानंतर आपल्याला इथे आजूबाजूचा परिसर पाहायला मिळतो. तो मी तुम्हाला दाखवतो. ही आहे जी देहेरचा नदी आहे. त्यानंतर हा संपूर्ण वाडा परिसर आहे. ह्या साईडला आल्यानंतर ती वैतरणा नदी दिसते आपल्याला. इकडे वसई नालासोपारा तसंच इथं पालघर. ह्याच्यावरूनच लक्षात येतं की आपल्याला ह्या किल्ल्यावरून आजूबाजूचा परिसर खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आणि इथेच जवळ आपल्याला समुद्र किनारा देखील आहे. म्हणून ह्या किल्ल्याचा उपयोग पूर्वी व्यापारी वाटेवरती लक्ष ठेवण्यासाठी देखील होत असावा. मित्रांनो, असाच हा उत्तर कोकणातला महत्त्वाचा किल्ला
अनेक दुर्ग भ्रमंती करणाऱ्या ट्रेकरपासून दुर्लक्षित आहे, पण आज प्रत्यक्ष किल्ल्यावर गेल्यानंतर त्याची उंची आणि त्याचे स्वराज्यातील स्थान लक्षात आले. मित्रांनो, चला मग परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो. पुन्हा अशाच एका स्वराज्यातील महत्त्वाच्या आणि नवीन दुर्गास भेट देण्यासाठी पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. फायनली मित्रांनो, गाड्याच्या पायथ्याशी म्हणजे वाघोटे जे गाव आहे तिथे येऊन पोचलो आहे. गाडी जिथे पार्किंग केली आहे ते बघा, तिथे खूप छान असा किल्ला आहे. किल्ल्याचा इतिहास देखील खूप भारी आहे. तुम्ही एकदा व्हिजिट नक्की करा किल्ल्याला, कारण की पालघर जिल्ह्यातला सगळ्यात मोठा किल्ला म्हणजे कोहजगड. तर ह्या किल्ल्याला तुम्ही नक्की व्हिजिट द्या. 2 ते 3 तास किल्ल्यावरती जाण्यासाठी लागतात, कारण की संपूर्ण जंगल पॅच आहे, स्टीप पॅच आहे, त्याचप्रमाणे भटकण्यासारख्या देखील वाटा आहेत, आणि उतरण्यासाठी 1 ते 1.5 तास लागतो. तर आडवळणीचा रस्ता असल्यामुळे ह्या किल्ल्यावरती जाण्यासाठी खूप वेळ लागतो. पुन्हा भेटू आपण नवीन दुर्ग भ्रमंतीमध्ये. जय शिवराय, जय शंभूराय.